नंदगिरी गेस्ट हाउस वर सुद्धा राणा दाम्पत्य असल्याच्या माहितीवरून गेस्ट हाउस बाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली, टाळ वाजवत भजन करत हनुमान चालीसा म्हणत शिवसैनिकांनी नंदगिरी गेस्ट हाउस बाहेर गर्दी केलेली आहे आणि नंदगिरी गेस्ट हाउस बाहेर ही शिवसैनिक सकाळी जमले त्यानंतर त्यांनी भजन आंदोलन केले. मातुश्री बाहेरची आताची परिस्थिती बघा काय, सकाळपासून मोठ्या संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत तिथे. आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडे. ऋचा, सकाळपासून तुम्ही मातुश्री बाहेर उपस्थित आहात, त्यामुळे सकाळच्या वेळेला जी दृश्य होती त्यात भरपूर बदल झाला असेल, शिवसैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असेल आणि तितकीच आक्रमकताही वाढली असेल. खरंय मातोश्री, बाहेर किती वेळापासून खरं तर शिवसैनिक इथे दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य आहे तिथे आता सर्व मातोश्रीच्या समोर रस्त्यावर बसलेले आहेत. ठिय्या आंदोलन आता इथे सुरू झालेलं आहे. महिला कार्यकर्ते, इतर कार्यकर्ते या ठिकाणी आपण बघतोय. सर्वात मध्ये खासदार विनायक राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, वरुण सरदेसाई आहेत, हे सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि इथेच आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे. नवनीत राणा यांनी जी धमकी दिली आहे, जो इशारा दिला आहे, त्याला आता उत्तर या महिला कार्यकर्त्या देणार आहेत. महिला कार्यकर्त्या प्रसाद देणार आहेत असा त्यांचा हा इशारा नवनीत राणा यांना आहे. त्यामुळे नक्की आता हा प्रसाद कसा असणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर मोठ्या संख्येने मातोश्री बाहेर एवढ्या मोठ्या संख्येने दाखल होणं म्हणजे कायदा सुव्यवस्था पण बिघडवण्यासारखं आहे. मात्र आम्ही ते बिघडवत नाहीये, तर नवनीत राणा हे ते बिघडवतात अशी प्रतिक्रिया यांच्याकडून सुद्धा मिळते. आपण महिला कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. काय सांगाल ताई, आता तुम्ही इथे बसून आंदोलन करताय, ठिय्या आंदोलन? आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी महिला कार्यकर्त्या आणि इतर नेते मंडळी इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हे ठिय्या आंदोलन किंवा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्यायच्या आहे.